मंडळी नमस्कार। तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहा आणि आजचा हा व्हिडिओ स्पेशल, एक मला फीलिंग आली, एक जाणीव झाली आणि ती तुमच्यासमोर व्यक्त करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। पहा तर आज सकाळी सकाळी एका व्यक्तीचा मला फोन आला आणि त्या व्यक्तीशी माझं अगोदर थोडंसं खरखर झालेली होती, वाजलेलं होतं, पण मी सोडून दिलं होतं। त्या व्यक्तीचा नंबर मी डिलीट करून टाकलेला होता, पण पुन्हा बऱ्याच दिवसांनी त्याचा फोन आला। पण आणि माझ्या मनातूनही तो पहिला राग समजा निघून गेलेला होता आणि काय करायचं म्हणलं डोक्यात ठेवून, काय माणसाला कुठवर जाणार आहे आपण कशासाठी, म्हणजे हे जे राग रोष मनात ठेवायचे आपण, तर म्हटलं साधं सिम्पल राहा, जसं वाटतं आहे जसं छान वाटतं आहे जगण्यासाठी तसे प्रयत्न आपण करायचे जगायचं। आणि काय मुद्दा आहे तो यापुढे सांगतो पहा। आणि ज्याच्यासोबत फोन झाला पहा, त्या मित्रासोबत ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस कळायला आता बरेच वर्ष झाले, त्याला मुलं वगैरे नाहीच झालीत आणि मग असंच डोक्यात अनेक गोष्टी आल्या। अरे म्हटलं आपण कशासाठी, आपण मी करतो असं कशासाठी, प्रत्येकजण असंच म्हणतो मी करतो, मी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, त्यासाठी तो व्यक्ती काय करतो, जे नाही ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, वाईट करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या परीने त्याला वाटतं की मीच करू राहिलो असं। पण त्याच्यानंतर मला जाणीव झाली, अरे आपण काही नाही करीत, करणार तो आहे इथं ह्या गोष्टी। समजा मी मूर्तीपूजेला मानित नाही बरं का, पण एक परमेश्वर आहे कुठंतरी आहे नक्की, ही गोष्ट मी मानतो। कारण जर परमेश्वर नसेल ना तर हे बरोबर जिल्हे तिथं झाडं वगैरे हे उगू शकत नाही। आपण पण जिवंत आहे पा, आपल्या अंगात रक्त आहे आणि आपणही विशिष्ट कालावधीसाठी जगत असतो। प्रत्येक म्हणजे जिल्ह्यात तिथं प्रत्येक गोष्ट बरोबर होते पा। केळाच्या झाडाला केळंच येणार, आंब्याच्या झाडं आंबेच येणार, हे बदलत का नाही, चेंज का नाही, कारण त्याला चालवणारं कोणतरी आहे, 100% आहे बरं का। त्याला तुम्ही नावं काही द्यावं, भगवान म्हणा, अल्ला म्हणा, काय तुमचे जे नावं असतील तुम्ही काहीही म्हणा, पण तो आहे नक्की, हे नक्की आहे। आणि आता माझ्यावरून थोडीशी आज जाणीव झाली, अरे आपण कोणाचं वाईट नाही केलेलं, त्याच्यामुळं आज जरी पैसा पाणी जरी आपल्याकडे थोडंफार कमी असेल ना, पण आपलं वाईट काही नाही झालेलं आहे। लग्न झालं, प्रपंच झाला, मुलगा झाला, मुलगी झाली, हां, आणि मग मनात विचाराला की अरे हे बा यापुढं कसं जगायचं, काही कोणाचं वाईट नाही करायचं, एखाद्याने जरी आपलं वाईट केलं ना त्याचं फळ परमेश्वर त्याला देणार आहे, आणि आपलं जरी नुकसान झालं ना तर कुठून ना कुठून ते नुकसान आपलं भरून येणार आहे, कारण तो आहे ना, आपल्याला पाहतोय ना, त्याला सांगायची गरज नाही, ते बरोबर पोहोचतात आपल्या मनामध्ये, काय प्रत्येकाच्या मनामध्ये काय हे बरोबर पोहोचतं त्याच्याजवळ। त्याला फुलं व्हायची, नारळ व्हायची आणि हे सोंगडोंग करण्याची किंवा भीतीपोटी करण्याची काहीच गरज नाही। म्हणून या गोष्टीला मी मानतो की मंदिरात जाण्याची गरज आणि मूर्तीपुढं डोकं ठेवण्याची काहीच गरज नाही। तुमचं मन जर साफ असेल ना तर तुम्हाला म्हणजे तुमचं चांगलंच होणार। कधीबी तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं तर परमेश्वराला ते दिसतं 100% आणि त्याचं फळ ते तुम्हाला देणार। आणि हीच आजची फिलिंग होती आणि ही तुमच्यासोबत मला व्यक्त करावी वाटली, कारण ही फिलिंग आता तुम्ही तर पाहतालच, पण यासोबत माझा जो मुलगा आहे मुलगी आहे हे व्हिडिओ पुढील कधीतरी काळात पाहणार आणि त्यांना ही जाणीव कधीतरी व्हायला पाहिजे जी मला झाली। माझं जे वय निघून गेलं 40 वर्षांचं, 40 वर्षांचे जे अनुभव आलेत मला, ते अनुभव त्या मुलाला मुलीला सहजी मिळावेत आणि योग्य मार्गाने त्यांना जगण्यासाठी मदत व्हावी या हेतूने मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि मुद्दाम तो व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करत आहे, कारण या व्हिडिओच्या निमित्ताने मी जिवंत राहील, कारण मी आजच्या घडीला मला आज काही नाही, मी समाधानी आहे, आजही मेलो तरी मला काही त्याचं म्हणजे विशेष वाटणार नाही। फक्त एवढंच आहे, अजून मुलं लहान आले, त्यांना एकदा मार्ग लावून द्यायचा, पैसे कमवायचे कसं हे थोडंसं त्यांना एक दिशा द्यायची आणि त्यानंतर मेलो तर मग हॅपीच आहे। आणि आजही मेलो तरी मला तसे विशेष काही नाही आहे, कारण तो आहे, आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आहे। तर चला मंडळी, हाच विषय तुमच्यासोबत शेअर करायचा होता। तर भेटूया मग पुढच्या एखाद्या छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। तर मंडळी अजून काही सूर्य उगवला नाही पा आणि हा असा कापूस आहे इकडं वेसलेला आहे पा, आणखीन बऱ्याच ठिकाणी वेसायचा राहिलेला आहे आणि घरच्या घरी चालू आहे आपलं काम आणि हे असं ढगाळ वातावरण आहे पा।